1972 च्या दुष्काळामध्ये ज्वारीचे भाव त्या काळात 2000 म्हणजे आत्ताचे 72 ला ज्वारीचे भाव, ज्वारी तर मिळतच नव्हती, पिवळं खावं लागत होत, पिलो त्या पिलो म्हणतात आमच्याकडे, पिवळं म्हणते। आणि 72 चा दुष्काळ हा पाण्याचा दुष्काळ होता, 72 चा दुष्काळ हा अन्नधान्याचा दुष्काळ होता। त्यावेळेस अन्नधान्य पिकलंच नव्हतं, त्याचा दुष्काळ होता, पाणी नव्हता अशातला भाग नाही। म्हणून कदाचित त्या काळामधला 72 चा अनेक जण मान्यवर इथं आहेत त्यांनी सांगितलं असेल, पण आज 2800 रुपये भाव, त्यावेळेस ते 2000 रुपये, म्हणजे त्यावेळी 72 चे 2000 म्हणजे साधा असेल का? म्हणजे 2 तालुक्याला 2000 रुपये त्यावेळी ज्वारी पूर्वी येत असेल 72 ला। माझा जन्मही झाला नव्हता त्यामुळे मला माहित नाही, म्हणून मी सांगतो। तुम्ही त्यावेळेस पासून सांगता, मग मला आज आपल्या सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की 70 वर्ष एकीकडे काँग्रेसनी एक हाती या देशाची सत्ता चालवली, देशाची जगात काय प्रतिष्ठा होती आपल्याला माहिती आहे, पण 10 वर्ष मोदी साहेबांनी या देशाचा कारभार हाकला आणि या देशाची प्रतिष्ठा जगात अशी करून दाखवली की जर इतर देशातल्या कुठल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी भारताच्या विरोधात एक शब्द जरी काढला तर तिथल्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो, ही ताकद आपल्या देशाची मोदी साहेबांनी निर्माण केली। अरे आपल्या तालुक्यातला एक माणूस मोठा झाला, त्याचं राज्यभर नाव होऊ लागलं, तर त्याचा अभिमान आपल्याला वाटतो का नाही वाटत? त्याचा वाटतो। पण मोदीने जगात आपल्या देशाची ही ताकद निर्माण केली त्याचं वाटत नाही, त्याचं काही नाही। ही ताकद यापूर्वी जगभरामध्ये कधीच भारताची नव्हती, आज सांगायला अभिमान वाटतो। 10 वर्षामध्ये आपल्या देशात जी आर्थिक परिस्थिती निर्माण केली आहे ती आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण केली आहे की आज जगामध्ये आर्थिक सक्षम असणारा 5व्या क्रमांकाचा देश कुठला तर तो आपला भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे। आणि या निवडणुकीमध्ये देशाच्या जनतेला मोदी साहेबांनी मोदीची गॅरंटी दिली आहे की येणाऱ्या 5 वर्षात मी आपल्या देशाची आर्थिक स्थिती जगात 3र्या क्रमांकावर नेऊन ठेवेल। ज्यावेळेस आपला देश जगात आर्थिक स्थितीत 3र्या क्रमांकावर असेल त्यावेळेस आपला बीड जिल्हा कुठं असला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे। जगात पैशानी हा देश 3र्या क्रमांकावर जाईल, पण महवा जिल्हा मात्र बीड जिल्ह्यात फक्त जातीचं पातीचं, यावेळेस बघून त्यावेळेस बघू, ह्यो त्या जातीचा त्यो त्या जातीचा बोंबला काही होणार नाही, काय होईल सांगा। या निवडणुकीत, या 5 वर्षात, या लोकसभेच्या निवडणुकीत जाती पातीचा आणि धर्माचं राजकारण करून जर आपलं मत तुम्ही वाया घालाल तर त्या मताचा अपमान तर आहेच, ज्याला तुम्ही देताय त्याला देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या मताचा अपमान करताय विरोधामध्ये। पण ते मोदी साहेबांनी 10 वर्ष ज्या परिस्थिती देश पुढे नेलाय आणि ज्या संकट काळात हा देश पुढे नेलाय त्यांचा सुद्धा ते अपमान असेल, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। अरे या संकटाच्या काळात संबंध जगावर संकट आलं, जगावर संकट आल्यानंतर लॉकडाऊन लागलं, खऱ्या अर्थानं 80 कोटी या देशातल्या गरिबांच्या घरात मोफत राशन द्यायचा निर्णय त्यावेळेस झाला। अरे आपण कोविडचं लागण झालू झाली, लॉकडाऊन लागला, सख्खा भाऊ मुंबईत कामाला आहे,
पण लॉकडाऊन लावल्यावर इथं गावाकडे राहणारा सक्का भाऊ म्हणत होता तू गावाकडे यायचं ना, त्याला युद्ध होत गावात गळ्याच्या आण सांगा युद्ध होत का? पहिल्या कोविडच्या काळात माणूस की मेली किती माणसं मेले माहित नाही, दुसरी कोविडची लाट आली, तिसरी आली, संबंध जग, अरे ह्या आजारावर काही विलाज आहे का? माणसं मरा लागलेत, आपल्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये किती माणसं मरतील असा प्रश्न ज्या वेळेस निर्माण झाला आणि आपला देश विचार करू लागला की कुठला देश आपल्याला वॅक्सिन देतोय का, पण मोदी साहेबांनी आपल्या सर्व संशोधनाच्या आणि शास्त्रज्ञावर विश्वास ठेवला आणि आपण लस काढली, या देशातल्या 140 कोटी माणसाला लस दिली आणि इतर देशाला सुद्धा लस पुरवायचं काम या भारतानं मोठ्या मनानं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं। आता आपल्यापैकी सगळ्यांनी लस घेतली, घेतली का नाही? दोन दोन घेतल्यात ना, ज्याने घेतलाय त्याने हात वर करा बरं। आता ही लस देताना, ही लस देताना मायचान सांगावर कुणी मोदी साहेबांनी तुमची जात विचारली होती का? धर्म विचारला होता का? मग तिथं जात नाही, तिथं धर्म नाही, तिथं फक्त माणुसकीचं काम मोदी साहेबांनी केलं। पण या निवडणुकीत मात्र आपण काय करतोय याचा जरा थोडासा विचार करा, थोडासा विचार करा। 80 कोटी घरात आजही मोफत राशन जात आहे आणि ते 2029 पर्यंत देणार आहे मोदी साहेबांनी जाहीर केलंय। आता 80 कोटीची संख्याही वाढवणार आहेत। मग मला सांगा या 80 कोटी घरात देशामध्ये किती जातीचे असतील, किती धर्माचे असतील हे देताना मोदी साहेबांनी निवडिले का? हे वंजारा आहे, हिमाळी आहे ह्याला द्यायचं नाही, ह्यो मराठा आहे त्याला द्यायचं आहे, ह्यो मुस्लिम आहे त्याला द्यायचं नाही असं निवडलं का? असं केलं का? तिथं जात पात धर्म आला नाही, तिथं गरिबी आली, ज्याला एक वेळेस अन्न मिळत नाही त्याला मोफत राशन देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं, त्यावेळेस जात पात धर्म मोदी साहेबांनी कधीच बघितलं नाही। आपल्या तालुक्यात या मतदारसंघात किती जणांना उज्ज्वला कनेक्शनचं चुली म्हणून गॅसवर आणलं आमच्या मायमावल्या, ते गॅस कनेक्शन देताना ते कनेक्शन कुठल्या धर्माला दिलं जातंय, कुठल्या जातीला दिलं जातंय याचा विचार मोदी साहेबांनी 10 वर्षात केला का? केला का? आता मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे जो तो डायरेक्ट तुमच्याशी निगडीत आहे। आपल्या या आष्टी विधानसभा मतदारसंघातून मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यापासून, प्रीतमताई खासदार झाल्यापासून किती महत्वाचे रस्ते, नॅशनल हायवे आपल्या या मतदारसंघातून गेलेत, किती गेलेत? 3 गेले, 3 गेले, आता जिथून पर 4 गेले, जिथून गेले ज्याची जमीन गेली गळ्याच्या आण सांगायचं त्याला त्याच्या आयुष्यभराची चांदी झाली का नाही, झाली का नाही? जमीन गेली पैसे मिळाले आणि रस्त्याच्या बाजूला जमीन ज्याची आहे 10 वर्षापूर्वी त्या जमिनीची जी किंमत होती त्याच्यापेक्षा 50 पटीनं मायचान सांगा आपल्या जमिनीच्या किमती वाढल्यात का नाही? मी खरं बोलतो, माझा एक शब्द जर खोटा ठरला तर तुमच्या पायातलं काढायचं आणि मला हाणायचं। वाढल्यात का नाही? 50 पटीनं वाढल्यात का नाही? म्हणजे रस्ते झाले, दळणवळण झालं, ज्याच्या घरावर पत्र होती त्याच्या आज बंगले गावात दिसायले, आज तुमच्या किमती घराच्या वाढ तुमच्या जमिनीच्या वाढल्या, ही सगळी परिस्थिती बदलली, याला विकास नाही म्हणायचं,
दहा वर्षात तुमच्या जमिनीची 70 वर्षात एवढी किंमत झाली नाही, तेवढी 50 पट किंमत मोदी साहेबांनी तुमच्या निस्ते रस्ते करून या ठिकाणी वाढवून दिली. याचा फायदा तुम्हाला झाला का नाही? आता एवढ्यावरून जो हुकलाय, 18 हप्ते मोदी साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेमधून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपयाप्रमाणे 18 हप्ता वाटले, आपल्या महाराष्ट्रात 1 कोटी शेतकऱ्यांना ते मिळाले. ते 1 कोटी शेतकऱ्यांनी निवडताना ह्याच्यात कुणी बघितली का, हो फलाना जातीचा आहे, तो बिस्ताना जातीचा आहे. आजपर्यंत देशात 70 वर्षात काँग्रेसने कधी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये द्यावेत ही फार मोठी रक्कम आहे असं मी समजत नाही. म्हणूनच मी कृषी मंत्री झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्रभाऊ फडणवीस या तिघांना विचारून, मोदी साहेब जर 5-6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देत असतील तर मला सुद्धा शेतकऱ्याचं पूर्ग म्हणून कृषी मंत्री तुम्ही केलंय, 6,000 मला सुद्धा राज्यातून देऊ द्या, त्याचे सुद्धा 2 हप्ते 1 कोटी रुपये दिले. आज वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावर चाललेत. मिळालंय का गेलंय? कमविलंय का गेलंय? मग मोदीनं कमवून दिलं का गमवलं? अरे देशाची इज्जत एवढी वाढवली की जग आज भारताला विचारल्याशिवाय काही करू शकत नाही, ही ताकद मोदी साहेबांनी निर्माण केली. अनेक योजनेतून तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा केले. एवढंच नाही, या बैठकीला फार आमच्या मायमावल्या आल्या नाहीत, ज्या आल्यात त्या 2 आहेत. एकानी तर अध्यक्षपद भोगलंय, तिथं महिला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या आरक्षण आहे महिलेचं, म्हणून विधानसभेला महिलेचं आरक्षण नाही, लोकसभेला महिलेचं आरक्षण नव्हतं. पण मोदी साहेबांनी या देशातल्या महिलांची किंमत भरावी, या महिलांना सुद्धा हा देश सांभाळता येऊ शकतो हा विश्वास या देशातल्या महिलांना दिला. आणि इथून पुढच्या काळात 33% आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा महिलांसाठी करायचा कायदा मोदी साहेबांनी करून दाखवला. आता काका आपलं फारस काय फार काळ काय रे, इथं अर्धे दिस सगळे दिसायलेत ना. 2026 नंतर अर्ध व्यासपीठ 75% अख्ख महिलांनी व्यापून असेल. तुम्ही जेवढे आलात त्याच्यापेक्षा 50% महिला इथं आलेल्या असतील. ही ताकद महिलांना मोदी साहेबांनी दिली. ही निवडणूक याच्यासाठी आहे. आता मला सांगा आपले प्रश्न काय? आपल्याला शेतीमालाला भाव नाही, मान्य करतो. मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळ यायला, मला तर संघर्ष 5वीला पुजलेला आहे. पदावर असलो काय नसलो काय संघर्ष काय माझा जात नाही. पण जबाबदारीपूर्वक सांगतो, दुष्काळाचं संकट आलं, पाऊस आपल्याकडे पडला नाही, सगळ्याच्या सगळे बीड जिल्ह्यातले मंडळ पीक विम्यासाठी मी लागू केले. आणि इमानदारीपूर्वक सांगा, 25% अग्रिम इतिहासात 241 कोटी रुपये बीड जिल्ह्याला या शेतकऱ्यांना मिळवून दिले. मिळवून दिले का नाही? जबाबदारीपूर्वक आणखीन दुसरी गोष्ट सांगतो धोंडे साहेब, तुम्ही कृषीवर बोलत असताना मीही माझ्या आयुक्ताला फोन लावला, म्हणला राहिलेला विमा कधी मिळणार आहे? ते म्हणला जरा साहेब थांबा. मी म्हणलं आचारसंहितेचा अडचण आहे का? ते म्हणले आचारसंहितेची अडचण नाही, पण 20 मे पर्यंत, कारण आपला अंतिम कापणी प्रयोग ह्याची तारीख कायद्यानं 31 मार्च आहे. आणि 31 मार्च नंतर तो प्रस्ताव जिल्ह्याकडून राज्याकडे येतो आणि त्याच्यात अंतिम कापणी प्रयोगामध्ये मागील 7 वर्षातल्या
चांगल्या 5 वर्षाचं जे उत्पादन आहे त्याच्यात जी घट झाली आहे त्या घटप्रमाणे 25% जे दिलेले ते मायनस करून पुढचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मिळवून द्यायची गॅरंटी इथं मी तुम्हाला देतोय. मी देतोय. मला सांगा, या देशामध्ये कधीच पीक विमा आपल्याला मिळायचा जिल्ह्यात भरपूर आणि आज नाही. मला आठवतं या पीक विम्याच्या बाबतीमध्ये 1998 पहिल्यांदा अटलजींच्या समोर परळीतल्या जाहीर भाषणात अशीच लोकसभेची निवडणूक चालू होती आणि जीवनामध्ये कुठल्या मोठ्या नेत्याच्या समोर स्वर्गीय अण्णांनी मुंडे साहेब असताना भाषण केलं असेल तर त्या परळीच्या जाहीर सभेमध्ये प्रास्ताविक भाषण केलं ते शेतकऱ्याच्या बाजूनं बोलले, 2 मिनिट म्हणले, सगळ्याला विमा भेटतो म्हणले, फक्त आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला का विमा मिळत नाही, तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत, हा पीक विमा लागू करा. ही अण्णांनी 1998 स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समोर आणि तत्कालीन प्रधानमंत्री श्रद्धेय अटलजींच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीत हा विषय मांडला आणि त्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टो मध्ये पीक विमा लागू करायचा निर्णय झाला. त्यावेळेसपासून आजपर्यंत आपल्याला पीक विमा भरत असताना आपल्या खिशातून शेतकऱ्याचा प्रीमियम जायचा जा, बरोबर आहे का? सोयाबीनला ठरलेले असायचे 1200-1250 रुपये आपल्या खिशातून जात होते का नाही? सोयाबीनचा काढायचं तर कापसाला 1600 रुपये जात होते का नाही? या वर्षी मी कृषी मंत्री झालो, आता विरोधी उमेदवार ज्याची लायकी काय मला माहिती आहे आणि त्यो मला विचारतोय, यांनी पालकमंत्री झाल्यापासून काय केलं, यांनी कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी काय केलं, हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो. आता हे शेतकरी पुत्र सांगायला की मी ते प्रीमियमचे सोयाबीनचे 1250 रुपये सुद्धा शेतकऱ्याचे वाचवले, कापसाचे 1600 रुपये सुद्धा वाचवले आणि एक रुपयात तुमच्या सगळ्या पिकाचा विमा घेण्याचं काम या ठिकाणी सरकारने घेतलं आणि शेतकऱ्याचे पैसे महाराष्ट्र सरकारनं भरले. हे आम्ही शेतकऱ्यासाठी करतोय, हे आमचं कर्तव्य आहे की शेतकऱ्याच्या खिशाला झळ नाही लागली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर उघड्या आभाळाखाली एकमेव अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते आणि त्या जातीचं नाव आहे शेतकरी. दुसऱ्या नाही बर का काही? शेतकरी. खरं का नाही? आपलं सगळं उघड्या आभाळाखाली असतं का नाही? निसर्ग कोपला, चांगला पाऊस पडला 5 वर्षात एखाद्या वर्षी, नाही तर कुठला ना कुठला फटका आहेच. अवकाळीचा आहे, गारपिटीचा आहे, एक तर पाऊस नाही पडला दुष्काळाचा आहे. माग मी पालकमंत्री होतो, सामाजिक न्याय मंत्री असताना त्यावेळेस अतिवृष्टीचा बसला, त्यावेळेस काही कमी पैसे मिळाले का आपल्याला? त्यावेळेस सुद्धा आपल्याला कशाचा फटका. त्यामुळे आज जबाबदारीपूर्वक आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतोय की हो, या वर्षी दुष्काळ आहे, दुष्काळाच्या परिस्थितीत आम्ही अग्रिम विमाही दिला, 1 रुपयात विमाही दिला, 6000 रुपये खात्यावर राज्य सरकारने द्यायचे तेही ठरवले, तेही दिले. आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतोय की सोयाबीनचा या वर्षी भाव उतरला, कापसाचे भाव उतरले, याचा जो फरक आहे त्याच्यासाठी ही इलेक्शन संपल्यानंतर जून महिन्यात 4000 कोटी रुपयाचं पॅकेज सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याला द्यायचा निर्णय कृषी विभागाने या ठिकाणी केला. 5000 रुपये हेक्टरी प्रमाणे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत सोयाबीनला, आता कापसाचं राहिलंय क्विंटलवर द्यायचं का हेक्टरवर, जे तुमच्या फायद्याचं आहे तेवढं करायचं आहे. पण इलेक्शन झाल्यावर हे आमचं काम आहे. आता राहिला तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ही निवडणूक चालली कशावर, का स्फोट तितकीनं? बाळाकाकांना या ठिकाणी बोलावं लागतं की तुमच्यापैकी अनेक जण म्हणालेत खाली पोरच ऐकणार, आता आम्ही वर सांगावं खाली तुम्ही ऐकणार? तुम्ही जर गावचे नेते आहात,
तुम्ही जर गावात ग्रामपंचायत लढवली, तुम्ही जर गावात सेवा सोसायटी लढवली, तुम्ही जर गावात सेवा सोसायटी जिंकली, तुम्ही जर सेवा सोसायटी हरली, तुम्ही जर ग्रामपंचायत जिंकली, तुम्ही जर हरली, तर तुम्ही गावाचे नेते आहेत का नाही हात वर करून सांगा, आहेत का नाहीत? बाकीच्यांनी लढवलेली नाही असं समजायचंय, आहेत ना नेते? आहेत ना तुम्ही गावागावातले? आता आपल्या आपल्या गावामध्ये प्रश्न का विचारला जातो? जरा बंद करा, हे सगळे बंद करा, प्रश्न काय विचारला जातो? अरे हो, माझ्यासारखा भलेही मी मराठा म्हणून मराठा जातीत नाही जन्माला आलो, तर माझ्यासारख्याला मी जातीनं मराठा म्हणलं तर माझी 2 इंच छाती या ठिकाणी मराठा जातीचा माणूस समोर आला तरी फुकते, मराठा असून हा आदर आहे, कारण आम्ही जात पात धर्म याच्यावर कधी राजकारण केलं नाही, ना स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं, ना पंकजाताईंनी केलं। मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, आरक्षणाचा प्रश्न राहिलाय कुठं? काय प्रश्न राहिला? आपली पहिली मागणी होती, ज्या मागणीला मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्या 1998 पासून मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मंत्रिमंडळात पहिल्यांदा भूमिका घेतली की हो, निजामकालीन दस्ताप्रमाणे मराठवाड्यात आज कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची गरज आहे, कारण आज आमचे मराठे भाऊ एकरावरून गुंट्यावर आले, त्याच्यासाठी हे जर सर्टिफिकेट मागत असतील तर हे देणं गरजेचं आहे, ही भूमिका मी स्वीकारली। तो निर्णय झाला, जेवढे संबंध राज्यभर कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले, अभिमान वाटतो सांगायला, या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वाधिक कुणबींचे प्रमाणपत्र या बीड जिल्ह्यामध्ये, या ठिकाणी 70,000 प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आलेत, आतापर्यंत देणं चालूच आहे। आणखीन का हे केलं? चुकीचं केलं आम्ही, हे सरकारनं केलं। जनांगे पाटील साहेबांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाचा सन्मान सरकारने लागला, पहिली मागणी होती ती मान्य केली, त्याच्यानंतर म्हणले सगळं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं गेलं पाहिजे, मागताना आकडा जास्त होता पण कायद्यामध्ये, आणि तो कायदा टिकावा यावेळेस तो सुप्रीम कोर्टाने कसल्याही प्रकारे रद्दबातल केला नाही पाहिजे ही सरकारने अगोदरच काळजी घेतली, जबाबदारीपूर्वक सांगतोय। विशेष अधिवेशन बोलवलं, कायदा केला दोन्ही सभागृहात, 288 आणि वरच्या 58, बाकी जागा रिकाम्या होत्या वरच्या, म्हणजे तिथं आमदार झाले नव्हते कारण नगरपालिका झाल्या नव्हत्या, जिल्हा परिषद सदस्य झाले नव्हते, म्हणजे नगरसेवकाला जिल्हा परिषद सदस्याला जे आमदार करायचा संधी आहे ते मतदारच नव्हते, त्यामुळे आता ह्या सगळ्या दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षांनी हा कायदा केला, कायदा केला, कायदा चॅलेंज केला हायकोर्टात, ज्यांनी कोणी केला असेल, ज्याच्या मनात पाप असेल केला, पण हे सरकार आहे की पहिल्या तारखेलाच तो कायदा हायकोर्टात टिकून दाखवून दिला आणि 10% जाहिराती नोकरीच्या, त्या 10% आर्थिक दृष्ट्या मागासलेले म्हणून त्या 10% जागाची भरती सुद्धा सरकारने चालू केली, तर सरकारच्या मनात पाप आहे। आता आरक्षण राहिलंय कुठं? आरक्षणाचा मुद्दा राहिलेला नाही आहे, आता राहिलं सगा स्वैराचं, बरोबर आहे। जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं आहे जे सगा स्वैरांना समर्थन देणार आहे त्याचं आमचं समर्थन आहे, मग आम्ही कधी विरोध केला? मी तर सरकार म्हणून मी सरकारचा आभार मानतो की तिन्ही मागण्याचा जरांगे पाटील साहेबांचा सरकारने सन्मान केला, एवढंच नाही तर मराठा समाजाच्या प्रत्येक लहानपासून मोठ्या माणसाचा सरकारने सन्मान केला आणि सगळ्या सोयऱ्याचं सुद्धा जाहीर प्रकटन काढलं, कारण डायरेक्ट GR सगळ्या सोयऱ्याचा काढता येत नाही। त्याची एक व्याख्या, मी सामाजिक न्याय मंत्री होतो, सामाजिक न्याय मंत्री असताना सगळ्या जाती व्हॅलिड करण्याचं काम जात पडताळणीचं कुठल्या विभागाकडे असतं? तर ते सामाजिक न्याय विभागाकडे असतं, म्हणून 2.5 वर्ष माझा त्याच्यावरचा अभ्यास आहे। जाहीर प्रकटन काढलं, सरकारच्या मनात पाप असतं सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये, तर सरकारने जाहीर प्रकटन काढलं असतं का?
प्रगटन काढलं का तर डायरेक्ट जी आर काढता येत नाही. सगा सोयऱ्याची व्याख्या ठरवावी लागते आणि ती ठरवताना जाहीर प्रगटन करून जर कोणाचा आक्षेप असेल तर आक्षेप घ्यावे लागतात, त्या आक्षेप निकाली काढावे लागतात. 6,83,000 आक्षेप आले, 2,50,000 आतापर्यंत आक्षेप डिस्पोज ऑफ सरकारने केले. 2-3 महिन्यात तेही काम होईल. मग आता ते म्हणले की सगळ्या सोयऱ्याला जे आपल्याला समर्थन देणार, आम्ही समर्थन देणारच आहेत ना, आम्ही कुठं वाईट आहेत. मग वातावरण खाली काय बिघडलं? पण मला सांगा, वाईट या गोष्टीचं वाटतं की एकीकडं सर्वात अगोदर जरंगे पाटील साहेबांच्या यशस्वी आंदोलनाचा फायदा जर अतिशय गरीब दारिद्र्य रेषेच खालच्या कुटुंबातल्या मराठा समाजाच्या एका तरुण शेतकऱ्याच्या पुत्रानं फायदा घेतला. पहिलं सर्टिफिकेट कुणी घेतलं? भौरंगाबाने घेतलं. काय नाव होतं? भौरंग घेतलं ना त्यानं पहिलं सर्टिफिकेट त्यानं. आता त्याच्या जागेवर जर माझ्यासारखा असता तर मी अगोदर 20-25,000 माझ्या गरीब कुटुंबातील लोकांना ते कुणबीचे प्रमाणपत्र काढून दिले असते. अरे आजही जरांगे पाटील साहेबांनी घेतलं नाही, तुम्ही मात्र अगोदर घेतलाय. आता मला सांगा, ओबीसी मधून कुणबी म्हणून तुम्हाला ओबीसी द्यायचंय? आता आलात ओबीसी तर झालात ना. मग आता निवडणूक ओबीसी वर्सेस ओबीसी आहे, ओबीसी वर्सेस मराठा आहे का? मला हे मेळ कळाला नाही. मला जर समजून सांगा, म्हणजे लोकसभेची निवडणूक लढायची की मराठा म्हणायचं, आणि केची खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र कुणबीच्या प्रमाणपत्रावरती इतर मागासवर्गीय मतदारसंघात अर्ज भरायचा, हे परवडणार आहे? हे राजकारण परवडणार आहे? अशा पद्धतीचं जात पात धर्म बघून, म्हणजे एकीकडे लोकसभेचं मतदान करायचंय तर मराठा म्हणून करायचं, आणि त्या उमेदवारानं खरेदी विक्री संघात अर्ज भरायचा तर इतर मागासवर्गीयातून भरायचा, तिथं ओबीसी, लोकसभेत ओपन. आता आम्ही काय करावं? आम्हाला काय माहिती अशी काय व्यवस्था होती का हो? देवाला लिहायचं, हे देवा विषय माझ्या मागणीप्रमाणे मला येणाऱ्या जीवनामध्ये धर्म आणि जात मिळू दे, आणि खाली लिहायचं देवा या जन्मी मी फलाण्या जातीत जन्माला आलो, आता पुढच्या जन्मी मला फलाण्या धर्मात फलाण्या जाती फलाण्याच्या पोटी जन्माला यायचं, एवढी कृपा कर, अर्ज द्यायचा आणि तसा जन्म पुढच्या जन्मी मिळणार अशी काय का? कोण कुठल्या जातीत जन्माला आलं हे तुमच्या कुणाच्या माझ्या हातात आहे का? हाय का सांगा ना. मग हे जातीपातीचं सगळं राजकारण याच निवडणुकीत काढायचं? अरे ज्यांनी कुणी विरोध केला नाही, अरे आमच्या सारख्यांनी, अरे काळे आजही माझ्या जे जे आरक्षणाच्या चळवळीत आजही आहेत, आम्हीही आजही सरकार आरक्षणाच्या चळवळीत आहेत, आम्ही मंत्रिमंडळात आहेत. एवढी निवडणूक झाली की पुन्हा आम्हाला तोंड घेऊन काय तुम्हाला मत मागायला यायचं नाही, की आत्ताच चाललंय गावबंदी, गावात यायचं नाही, कुठल्या पुढाऱ्याने यायचं नाही, ठराविक जणांनीच यायचं, बाकी कुणी यायचंच नाही. कशासाठी? कशासाठी? जर देश चालवताना मोदी साहेबांनी जात पात धर्म बघितला नाही, देशाचा विकास करताना जात पात धर्म बघितला नाही, तुमच्या खात्यावर पैसे टाकताना जात पात धर्म बघितला नाही, आता मात्र या बीडच्या लोकसभा मतदारसंघात जात पात धर्म बघितला जातोय. कुठं जाती ही निवडणूक? कुठं जाती? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, ज्याला अख्खं जग रयतेचं राज्य म्हटलं जातं, ते रयतेचं राज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जाती धर्मातली लोक सोबत घेतली आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. महाराज किल्ल्यावर गेल्याशिवाय पावन खिंड सोडणार नाही असे म्हणणारे ब्राह्मण बाजीराव प्रभू देशपांडे सुद्धा खिंडीत लढले, स्वतःच स्वराज्यासाठी छत्रपती महाराजांसाठी बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज हयात नसताना नेमाजी शिंदे धनगर समाजाचे ब्रह्मपुत्र नर्मदेच्या पुढे जाऊन प्रफुल्लभाई बुऱ्हाणपूर पर्यंत आपलं रयतेचं राज्य या स्वराज्याच्या एका सरदारांनी, त्याचं नाव नेमाजी शिंदे, हे नाव तुम्हाला माहित नाही, धनगर समाजाचे
किती नावं आहेत? मुस्लिम समाजाचे आहेत, इतर समाजाचे आहेत. अरे स्वराज्याचा गाडा रयतेचं राज्य उभं करत असताना आपला हा गाव गाडा जो बारा बलुतेदाराचा निर्माण केलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलाय. आणि आज तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला गाव गाडा गावकूस 18 पगड जाती धर्माला आपण घेऊन जाणारे सगळे आता मात्र ते बिघडलाय. परिस्थिती फार आवाकाच्या बाहेर चालली आहे भावानो. हात जोडून माझी विनंती आहे, निवडणुका येतील जातील, पुन्हा माझे मोदी साहेब प्रधानमंत्री होणारच आहेत, पण हा गाव गाडा जर बिघडला तर पुढचे 100 पिढ्या आपल्या सगळ्याच जाती धर्मातल्या बर्बाद होतील हे मी आज आपल्याला सांगतोय. म्हणून निवडणुकीत जातीपातीचं राजकारण करू नका. माझ्यासाठी निवडणूक आणि राजकारण कोड ऑफ कंडक्ट लागला, आचारसंहिता लागली त्या दिवशीपासून माझं राजकारण, मतदान संपलं की माझं राजकारण संपलं. ज्यांनी निवडणुकीत मला पहिल्या दिवशी शिवी दिली, मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे काम घेऊन आला तर त्यांनी का शिवी दिली हे सुद्धा मी विचारित नाही. हा माझा स्वभाव आहे, हा माझा स्वभाव आहे. 2016, 2017, 2018 ज्यावेळेस एक मराठा लाख मराठा 58 आंदोलन झाली, एक आदर्श आंदोलन अशी झाली की जगाला दखल घ्यावी लागली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आदर्श मोर्चाची आदर्श आंदोलनाचा या मराठा सभांना आदर्श घालून दिला. त्या आंदोलनात सुद्धा अमराठा म्हणून मी होतो, मला एकट्याला परवानगी होती मोर्चात यायची आणि स्टेजवर भाषण करायची. त्या काळातल्या माझ्या सर्व आज आरक्षणाच्या बाजूने आमच्यावर टीका करणाऱ्या हात जोडून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, 16, 17, 18 पोस्ट बघा. ज्यावेळेस धनंजय मुंडे नरड्यातून रक्त पुढेपर्यंत मराठा आरक्षणासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लढत होता त्यावेळेस हीच आमच्या समाजातली मुलं म्हणायची की असलं पोरग आमच्या जातीत जन्माला यायला पाहिजे होतं, दुसरं कुणी बोलायला तयार नाही. आणि आज मात्र नाही, गाव बिघडले. कुठल्याही सरपंचाला विचारा, सरपंच म्हणतंय लोक ऐकणात तुझ्या निवडणुकीत ऐकलं. आता उद्या सरपंच गावातलं काम घेऊन आला काकाकडं आणि ह्या निवडणुकीत त्या गावात जरी बिघाडी झाली तर काका काय म्हणतील त्याला, तू आलास खरंय पण लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती आता होऊ दे, आता माझं काही सरकार ऐकणार. तुम्ही म्हणताय ना तसं, मग आम्ही तसं म्हणू. अरे आरक्षण हा मुद्दा वेगळा आणि लोकसभेची निवडणूक मुद्दा हा वेगळा आहे. आरक्षण हे राज्याने दिलंय, 10% दिलेलं आरक्षण हे टिकवणं आमची जबाबदारी आहे आणि आम्ही जर नाही टिकवलं तर पिढ्याना पिढ्या आम्हाला शिक्षा द्या, आम्ही भोगायला तयार आहेत. पण त्याचा राग आता काढू नका, जे दिलंय त्याचा राग काढू नका. 70,000 यादी कुणबीच्या प्रमाणपत्रा दिल्याची मी यादीला यादी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध करतो. बघा मराठवाड्यातल्या कुठल्या इतर जिल्ह्यामध्ये एवढं प्रमाणपत्र मिळालेत का? आमच्या मनात पाप असतं तर 70,000 प्रमाणपत्र निघाले नसते. पण आज आम्हाला म्हटलं जातं की आरक्षणावर बोलूच नका. अरे बोलू नका माझ्यासारख्याला? अरे ज्यावेळेस कुणीच बोलत नव्हतं त्यावेळेस तुम्हीच म्हणत होता की धया बोलायला लागलाय, एकटंच हे पोरग भांडतंय. आणि आज मी बोलायला लागलो तर बोलायचं नाही का? मतावर परिणाम होईल का? आज पंकजा ताईला ओबीसी म्हणून मत पाहिजेत, त्यांची जात पात धर्म कधी त्यांनी पाळला नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांनी पाळला नाही. सुरेश अण्णाला 1999 शिवसेनेची जागा भाजपला घेतली, स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्या सगळ्यांना आवाहन केलं की सुरेश धस उभा नाही, धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे या ठिकाणी उभा आहे. काका तुम्ही निवडणुकीला उभा राहिलात, तुमच्या प्रचाराच्या काळात आम्ही आलोत, जात पात धर्म म्हणून नाही सगळ्यांना आवाहन केलं. काका नाही मी उभा आहे काकांसाठी सुद्धा. 2009 तुम्हाला निवडून द्या म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन केलं. रजनीताईला 1995 खासदार करताना सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी सगळ्याला सांगितलं, रजनीताई नाही तर गोपीनाथ मुंडे या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे. हा विसरणारच
जयसिंग काकासाठी एकदा नाही दोनदा, काका नाही तर मी उभा आहे, ही आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. ही जिल्ह्याची परंपरा आपल्या सगळ्याला टिकवून ठेवायला वेळ लागेल. काय एवढ्या निवडणुकीपुरतच भागलाय? एवढ्या निवडणुकीत तुम्ही बिघडल्या नाही करायचं आणि पुढच्या निवडणुकीत इतरांनी बिघडल्या नाही करायचं असं करायचंय का? अशी परंपरा चालू ठेवायची आहे का? काका मला आठवतंय आजही आपण काही प्रश्नाची उलट या ठिकाणी सांगितलं. आपण महायुतीमध्ये सत्तेत गेलो, फायदा झाला का नुकसान मला सांगायला अभिमान वाटतो. की कोणत्या फळचं या महायुतीच्या सरकारचं सगळ्यात मोठं यश, उजनीचं पाणी या ठिकाणी कोणत्या फळला आणण्याचं टेंडर निघालं, वर्क ऑर्डर झाली, आता कामही चालू केलंय, काम थांबवलं नाही. त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री दोन्हीही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासहित आणि महायुतीच्या इथल्या सर्व आजी आणि माजी आमदारासहित आणि उरलं सुरलं माझ्यासहित आणि आल्या तर पंकजादाई केंद्रीय मंत्री म्हणून येतील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. असा योग आपल्याला घडून आणायचा आहे. अरे तुम्ही तीन रस्त्याचा सांगता, आणखीन एक रस्ता शंकरराव यायला आणि तो सुरतवर येतोय. पुढचं बोलू द्या मला, थोडं तरी ठेवा. सुरतहून येतोय, चेन्नईला जातोय मार्गे असती. आणि याचा सगळ्यात मोठा सेंटर पॉइंट जर कुठं होणार असेल तर ते आष्टीमध्ये इथं होणार आहे. इथं हजारो एकर मध्ये त्याचा फायदा तुम्हाला किती होणार आहे याचा विचार करा. हे केंद्र सरकारचा प्रकल्प आहे, राज्य सरकारचा नाही. आरक्षण मिळाल्यानंतर सगळ्याला सरकारी नोकरी लागल अशातला विषय नाही. देव सुद्धा सांगू शकत नाही, कुणी सांगू शकत नाही. पण असे जर प्रकल्प इथं आले आणि हजारो एकरामध्ये जर तिथं हब होऊ लागलं तर त्याच्यातून हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल, आपल्या पोटाची कळगी भरायला आपला आला पिंपरी चिंचवड चाकण मुंबईला शेंद्रेला जायची गरज पडणार नाही. अरे आजच्या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा काय असला पाहिजे की तुम्ही सांगताय 10 वर्षात आम्ही बिळापर्यंत आणली रेल्वे. आमच्या रेल्वेवाली 10 वर्षात काय केलं? बर 10 वर्षात काय केलं हे तुम्ही डायरेक्ट 5 वर्षानंच विचारताय. 5 वर्ष यांना आम्ही मागच्या वेळेस उमेदवार केलं, त्यांच्या मागे उभं राहिलो, 5 लाख मतं घेतली. मग 5 वर्ष हे काय हे साखर खाऊन झोपले होते काय? आता विचारते काय केलं. अरे हो आज शब्द देतोय, 1 वर्षाच्या आत परळीहून बीड मार्गे आष्टी मार्गे नगरला मुंबई पर्यंत रेल्वे जाणार. आणि त्याच्या पुढच्या वर्षात पंकजाताई खासदार आणि मंत्री म्हणून परळीहून वंदे भारत निघल 6 तासात मुंबई. म्हणजे आष्टीहून काका तुम्ही सकाळी बसलात, तुम्ही तर इथून 3 तासात मुंबईला. हा विकास नाही? अरे ज्या पाण्याचा आज संदर्भ काढला ज्याच्यात पाटोदा आणि शिरूरचा फायदा होणार आहे, 162 TMC तुटीचं गोदावरीचं आपलं खोर आहे, आपल्याकडे एवढं पाणी पाहिजे पण त्या पाण्याची तूट आहे, ती भरून कशी काढायची? तर समुद्रामध्ये पश्चिम वाहिनीला वाहून जाणारं पाणी तिथून उचलायचं, नाशिकवर आणायचं, नाशिकहून जायकवाडीत टाकायचं, जायकवाडीतून माजलगावला टाकायचं, माजलगावहून तांदळवाडीमध्ये टाकायचं आणि तांदळवाडीच्या तिथं टाकल्यावर ग्रॅव्हिटीनं धनेगावही भरेल. आणि तुमच्या पाठोदा शिरूरच्या सुद्धा बीड जिल्ह्यातले जेवढं धरण आहेत पाऊस जरी नाही पडला तर आपल्या जेवढ्या धरण आहेत ते सगळेच्या सगळे धरणं या योजनेतून पूर्ण होणार आहेत. याला 1,17,000 कोटी रुपये लागणार आहेत. याला 50,000 कोटी रुपये हे केंद्र सरकार देणार आहे. आज आपली परिस्थिती का वाईट आहे? मुद्दा हा निवडणुकीचा हा असला पाहिजे. आम्ही शब्द देतोय
सात वर्षाच्या आत ही फार मोठी योजना आहे, फार महत्वाकांक्षी योजना आहे, पण सात वर्षाच्या आत जापान सरकारने कर्ज दिले जायचं कबूल केलंय, अर्धा खर्च केंद्र सरकारने उचलायचं ठरवलंय, अर्धा राज्यांनी आणि राहिलेल्या जापानचं सरकार कर्ज देणार आहे, त्याच्यातून हा प्रकल्प होणार आहे, आणि या 162 गोदावरीचं म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याचं त्याच्यापैकी आपलं जवळजवळ 42 टीएमसी पाणी आपली तूट आहे या जिल्ह्याची, 42 टीएमसीची, म्हणजे हे 42 टीएमसी पाणी जर आलं तर आज 1,83,000 हेक्टर जमीन फक्त या जिल्ह्यात बागायती आहे, 7,97,000 हेक्टर जमीन आज जिरायती आहे, फक्त एक पीक आपण घेऊ शकतो, दुसरं पीक सुद्धा घेता येत नाही। आता हे 7,97,000 हेक्टर जिरायती आहे म्हणून आपल्या जिल्ह्यातले 65% लोक आपल्या मनगटात आपली जमीन कसायची ताकद आहे, पण आमच्या शेतीला पाणी नाही म्हणून आपल्याला ऊस तोडायला दुसऱ्याच्या शेतात जावं लागतं। अवस्था कशामुळे? तर पाण्यामुळं। मुद्दा या निवडणुकीत याचा असला पाहिजे होता, जातीचा नाही। ऊस तोडायला जाणारा प्रत्येक जातीचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे, त्याचं कष्ट कमी करायचं आहे, त्याच्या मनगटातली ताकद त्यांनी दुसऱ्याच्या शेतातला ऊस तोडण्यासाठी नाही तर पाणी इथं देऊन त्याच्या शेतात त्यांनी ऊस लावला पाहिजे आणि ऊस उत्पादक शेतकरी झालं पाहिजे, हे आमचं स्वप्न। याच्यासाठी आम्हाला निवडणूक महत्वाची आहे। अरे हो, मी जबाबदारीपूर्वक सांगतो, पंकजाताई आज राष्ट्रीय चिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांची उडबस मोदी साहेबांच्या सोबत, अमित शाह साहेबांच्या सोबत आहे। अरे असा एक मोठा प्रकल्प, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 5,000 कोटी रुपयाचा, मग ते सोयाबीनवर असेल। मी दिलाय प्रस्ताव, वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता सुद्धा दिली आहे, सोयाबीन पासून सोयाबीनचं तर्पल सुद्धा वाया जात नाही, एवढं किमती आहे सोयाबीन, पण त्याला किंमत मिळत नाही का, तर आपण बाय प्रोडक्ट मध्ये जात नाहीत। असा एखादा प्रकल्प जर करून आणला तर त्या एका प्रकल्पातून 10,000 पेक्षा जास्त माझ्या या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या तरुणाला आणि माझ्या भगिनीला तिथं नोकरी लागेल। याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे। जातीपातीचं राजकारण करू नका, आपलं आपलं गाव सांभाळा। प्रत्येकाला सांगावं लागेल की इथं आरक्षण देताना आम्ही कुठेही चूक केली नाही, इथं आरक्षण टिकवायची जबाबदारी घेताना आमच्या मनात कुठेही पाप नाही, एवढ्या निवडणुकीवर आम्ही काही सगळं सोडून जाणार नाही। पुन्हा उद्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हाला तोंड येऊन दाखवायचं आहे, पण ही जी फसवेगिरी चालली आहे, प्रमाणपत्र ओबीसीचे घ्यायचं आणि निवडणूक मात्र मराठा म्हणून लढायची, असं कसं तुम्हाला तरी पटतं का? तुम्हाला तरी पटतं का? मान्य करा ना, कुणबी ही जात ओबीसी आहे, कुणबी जात नाही, हा व्यवसाय आहे आणि या घटनेत लिहिलेलं आहे। मग ती जर ओबीसी असेल, मग ताई बी ओबीसी आहेत, मग इथे लढाई दुसरी कुठली आहे? इथं ओबीसीचे वर्ष ओबीसीचेच आहे, एवढं समजून सांगा, सगळे ऐकतात, कोण ऐकणार तुमच्या ऐकण्याच्या बाहेर नाही, तुम्ही उगा अंग काढून घ्या लागलात, जाऊ द्या जसं होईल तसं होईल। अरे देशाचं जर वाटोळ झालं आणि देशाचं जगात चांगलं होत असताना तुम्ही जर इथून चुकीचा प्रतिनिधी पाठवला तर तुमच्या हातून या बीड जिल्ह्याच्या 50 पिढ्या बर्बाद होतील, हे आज मात्र मी लिहून देतो, हे मात्र लिहून देतो। 29 पर्यंत 24 नंतर मोदी साहेब प्रधानमंत्री असतील, त्याच्या पुढेही मोदी साहेब व्यवस्था करून जात सगळ्या देशाची कारभार हाती घेतीलच, पण ह्या 5 वर्षात मोदी साहेबांच्या सोबत पंकजाताई सारखा एक खंबीर नेतृत्व कामाला लागलं तर या 5 वर्षात या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू, जाती पातीचं नाही तर इथून पुढे पश्चिम महाराष्ट्रासारखं हा बीड जिल्हा सुद्धा विकासाचं राजकारण करील, विकासाला तोड विकासाच, विकासाचं राजकारण। आणि अस्तित्व मला कळच ना, सगळंच एक झाले, धोंडे साहेब इथे, काका इथे, बाकीची सगळी मंडळी इथे आहे, डॉक्टर राऊत साहेब इथे, सुरेश अण्णा महायुतीचे
ऑलरेडी कमळाचेच आहेत, राहिलं काय? आता एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही सगळे म्हणालात गावात काही लोक ऐकणार, मौका सभी को मिलता है, मौका सभी को मिलता है। म्हणून मी आपल्याला हात जोडून सांगतोय, ज्याने कुणी या बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीचं अशा पद्धतीचं नाचवायचं राजकारण चालू केलंय, त्याला खऱ्या अर्थानं 13 तारखेला पंकजाताईच्या समोरचं कमळाचं बटन दाबून अभूतपूर्व ऐतिहासिक पुन्हा एकदा विजय देऊन या ठिकाणी बीड जिल्ह्यानं दाखवून दिलं पाहिजे की हो आमचा जिल्हा जात पात धर्म बघत नाही, आमचा जिल्हा कर्तृत्ववान बघतो, आमचा जिल्हा आमच्या बीड जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो हे बघतं, याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे। नाही तर उद्या मोदी साहेब देशाला पुढे नेतील, पण आपण मात्र आणखीन देशाच्या मागे जाऊ। आणि धोंडे साहेब मला कृषी मंत्री म्हणून किती बी बेजार केलं, शेतकऱ्याकडे पाणीच नसेल तर कृषी मंत्री तरी काय करील, आणि पाणी आणायचं असेल तर मोदी साहेबांची गॅरंटी लागती, त्याच्याशिवाय पाणी आपल्या जिल्ह्यात येत नाही। आणि मोदी साहेबांची गॅरंटी लागती असेल तर पंकजाताई निवडून आणून पंकजाताईची गॅरंटी या ठिकाणी घेतोय, आणि भाऊ म्हणून घेतोय, आणि तुमचा सेवक म्हणून सुद्धा घेतोय की हे सगळे काम होणार। म्हणून आता बाकी सगळ्या गोष्टी गावागावातल्या बंद करायची ताकद फक्त ती तुमच्या हात आहे। आता ह्या निवडणुकीत कोण नेता होणार, कोण देशाचा प्रधानमंत्री होणार, कोण जिल्ह्याचा खासदार होणार, याच्यापेक्षा तुमचं गावातलं पुढारपण तुमच्याकडे राहणार का, याच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे। न तुम्ही जर म्हणलात की लोक ऐकतच नाही तर त्या लोकांना कसं ऐकायला लावायचं असं वाटतं का? आम्ही एवढे येत आम्हाला काही कळत नाही, असं थोडंच असत। ही निवडणूक आता तुमचं गावातलं नेतृत्व राहू द्यायचं का संपवायचं याच्यासाठी महत्वाची, म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे। प्रामाणिकपणानं सांगतो, मला माझ्या जीवनात काय पाहिजे नाही, मी कुठल्या स्वार्थानं हपापलेलो नाही, मधी मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही की मी कधी जिल्हा परिषदचा सदस्य होईल। माझ्या आणि माझ्या वडिलांचं स्वप्न एवढं आणि एवढं एकच होतं की स्वर्गीय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री एकदा व्हावं, या स्वप्नासाठी आम्ही झटलेली माणसं आहे। पंकजाताईला स्वतःच्या जीवनामध्ये दुसरा कुठला स्वार्थ नाही, आम्ही ज्या मातीत जन्माला आलोत ती माती नाव मोठ आहे पण या मातीतला माणूस मोठा नाही। आज आमच्या दोन्ही बहीण भावनावर जिम्मेदारी ही की आता या मातीतला माणूस आर्थिक दृष्ट्या मोठा करायचा, सर्व अर्थाने मोठा करायचा, त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे। म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जात पात धर्म सोडून ही निवडणूक आता तुम्ही तुमच्या हातात घ्या। तुम्ही जर चुकलात पहिल्यांदा शिक्षा तुम्हाला आहे, मग बाकीचा काय फरक पडायचा आहे ते पडेल। पुन्हा हे काही दिवस आमदार आहेतच, मी आहेच ना पालकमंत्री, पुन्हा जून मध्ये DPDC आहे, 25-15 आहे, सामाजिक न्यायचा निधी आहे, 90-10 आहे, 5 रस्ते आहेत, हा बंधारे आहेत, आताच म्हणले पाजर तलाव साठवण मध्ये कन्वर्ट करायचे, ते कन्वर्ट करायचं आहे, मग ते कसं होईल? ह्यांना विचारा ना पुढच्यांना ते कसं होईल। आणि वंदे भारत जर 6 तासात मुंबईला जायचं आणि इथून जर तुम्हाला 3 तासात मुंबईला जायचंय तर बाबांनो आपल्याला मोदी साहेबांचा आशीर्वाद पंकजाताईंवर आणि तुमचा आशीर्वाद पंकजाताईंवर ही मेळ बसल्याशिवाय आपलं काही कल्याण नाही, हे समजून घ्या हात जोडून। नाही तर जसं चाललंय तसं आहे, 65-70% ऊस तोडायला चालले दरवर्षी जाणारच आहे,
अर्ध्याच्या वर तरुण पुरपुरी आपले सगळे आम्हाला कुठे भेटते भाऊ 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 कुठला आहेस? डोंगर किनीचा आहे. काय करतोय? लेबर आहे. भाऊ म्हणलेपर्यंत आणि कुठला आहे डोंगर किनीचा सांगेपर्यंत आमची मान ताट असते. आणि काय करतो म्हणलं लेबर आहे म्हणलं की आमची मान खाली जाते. लाज वाटते आम्हाला सुद्धा, लाज वाटते. आज हजारो तरुण फक्त पोटाची खळगी भरायला का तर इथं बारामाही शेती नाही, बारामाही शेती का नाही तर पाणी नाही, याच्यासाठी आज बाहेर जातोय ही कुणालाही शोभणारी गोष्ट नाही. आणि असा स्वर्ण संधी काळ, स्वर्ण काळ आपल्याला येणार नाही. हा स्वर्ण काळ एवढा मोठा आहे की तुम्हाला सांगतो, आज सिकंदराबाद झोन मध्ये सर्वात उत्पन्न देणारं रेल्वे स्टेशन जर कुठलं असेल का तर परळीच आहे. तुम्ही परळीला म्हणले, आमच्या परळीला थर्मल आहे. 1962 झालं पहिलं थर्मल, पहिले 2 60-60 मेगावॅटचे, 72 झाले 2 210-210 पुन्हा 78 झालं 1 210. आता त्याच्यानंतर त्या थर्मल पॉवर स्टेशनचा आयुष्यच फक्त 40 असत संपलं. 5 थर्मल पॉवर स्टेशन गेले, आता 6वं 7वं 8वं चालू आहे. ती कोळसा येतय जातय त्याच्यावर असतय. विजेच्या संदर्भात जे महत्वाचा मुद्दा बोलले ते मी आज आपल्याला सांगतोय. मोदी साहेबांनी एक गॅरंटी दिली आहे की प्रत्येक घराला, पहिल्यांदा घराचं सांगतो पुन्हा शेतीचं सांगतो, 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. आणि 300 युनिट वीज निर्माण करणार सोलार सुद्धा तुमच्या छतावर बसवलं जाईल, तेही फुकट. आणि दुसरं, त्याच्यातून जी वीज वाचणार आहे त्याच्यात शेतकऱ्यांना पहिल्यांदा 12 दिवसा वीज द्यायचा निर्णय हे मोदी साहेबांनी आणि आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून गॅरंटी घेतली आहे. आज सांगायला अभिमान वाटतो, 128 मेगावॅटच फक्त शेतकऱ्याला लागणारी 12 वीज या बीड जिल्ह्यात द्यायची. ऊर्जा विभागानं निविदा काढली, 128 मेगावॅट. ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, सरकारी जागा आहेत, त्या ठिकाणी ऊर्जा विभाग आज 128 मेगावॅट वीज आपल्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करणार आहे. आणि ती निर्माण केलेली वीज आपल्या शेतीच्या लाईनला जोडणार आहे. आणि तिथून सुद्धा आपल्याला मोफत वीज येणाऱ्या काळात मिळणार आहे. हे मोदी साहेब आणि महायुतीचं सरकारच करू शकतं. आज तुम्हाला मोफत वाटतंय, कुणी 10 वर्षापूर्वी मोफत तर मागितली नव्हती. पण आज गरज आहे का? तर आज शेतकरी गरीब होतोय, त्याला 12 विजेची गरज आहे. पण हे सगळं जर पाहिजे असेल तर ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे. हा जोडून आपल्या सगळ्याला सांगणं आहे. ज्यानी ज्यानी हा इतिहास आहे आणि हा इतिहास घडणार आहे. आणि या इतिहासामध्ये स्वर्णाक्षराने ज्यावेळेस हा बीड जिल्ह्याचा विकासाचं पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळेस ही लोकसभेची निवडणूक पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या जनतेने, मायबाप जनतेने हातात घेतली आणि कर्तृत्ववान माणसाच्या मागे उभं राहिले, जे विकास करू शकतोय त्याच्यासाठी उभं राहिले, जाती पातीसाठी नाही. हा पुन्हा एकदा इतिहास घडवून दाखवा एवढी कळकळीची विनंती करतो. आता हे सगळं तुमच्या हातात आहे काका, आणि हे जे करतील त्याच्यावर सगळं तुमच्या हातात आहे. धोंडे साहेब, उत्तर तुम्हालाही द्यायचं आहे तुमच्या पार्टीला. आणि सगळ्यात गोष्टीची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. आता एखाद्याला जर माझ्यावर राग असेलच तर माझ्या निवडणुकीत यावं, राग काढावा, काय करायचंय ते करावं, मला काय फरक पडत नाही. आणखीन 2-3 निवडणुका पडलो तरी तर मला काय अडचण वाटत नाही, कारण शेवटी मी जन्म घेतला याच्यासाठी. मी ते सांगतो तुला, सांगतो याच्यासाठी मला तुमची सेवा करायची आहे, याच्यासाठी मला कुठली पद प्रतिष्ठा मंत्रीपद याची गरज नाही. फक्त माझं आणि तुमचं मातीचं नातं, जातीचं नाही. आणि ते मातीच्या नात्यातल्या माणसाला सेवा करायला कुठल्या पद प्रतिष्ठेची गरज नाही, फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे. यांनी सांगितलं
की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने जे अपघात विमा नाही आता ते आपण सानुग्रह अनुदान केले शेतकरी अपघात, मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतोय आता 2 लाख रुपये मिळतात. जूनचं जे बजेट अर्थसंकल्प 24-25 मांडलं जाईल त्यावेळेस या अपघात सानुग्रह अनुदानाची रक्कम 2 लाखाहून 5 लाख रुपये केली जाईल. हा कृषी विभागाचा मंत्री म्हणून मी आज आपल्याला शब्द देतोय. राहिल्याला विमाही मिळणार आहे, सोयाबीन मध्ये आलेल्या घटीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत, कापसाचे सुद्धा मिळणार आहेत. अपघात याच्यामध्ये शेतकऱ्याला लायसनची अट रद्द करावी. आता प्रश्न उत्तराचा पुन्हा तास चालू झाला. सांगायचा उद्देश एवढा आहे, तो उद्देश तुमच्या डोळ्यातून मी तुमच्या मनात घातलाय. आता तुमच्या प्रत्येकाच्या मनात गेलाय का हात वर करून सांगा. आपल्याला पंकजा ताईला ऐतिहासिक मताधिक्यासनी पाटोदा मतदारसंघातून द्यायचंय का नाही शिरूर? मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताने मताधिक्य द्यायचंय का नाही? आज हीच खूनगाठ मनी मांडा, ही शपथ घ्या. मी आपल्याला सांगतो जे दिलाय शब्द 5 वर्षाच्या आत पाळायचं आणि बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करायचं. बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुराची नाही तर ऊस सर्वात जास्त ऊस उत्पादक निर्माण करणारा शेतकरी म्हणून ओळख द्यायची आहे. याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची. भावानो कळकळीची विनंती आहे, जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन पंकजा ताईला ऐतिहासिक मताधिक्य द्या ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.